हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आजीची रेसिपी. रेसिपीचं नाव आहे सुंगटाचं भुजणं किंवा कोलंबीचं भुजणं. आपण त्याला लागणारं साहित्य आधी बघून घेऊया. इथे मी मध्यम आकाराची कोळंबी घेतली आहे, एक बोल घेतली आहे कोळंबी. मीठ घेतलं आहे, हळद, मिरची पावडर, मिरची थोडीशी चिरून घेतली आहे, लसूण बारीक चिरून घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे आणि तेल घेतलं आहे. चला तर मग, साधं सोपं साहित्य आहे ना, आणि याच्यातच आपण करणार आहोत एक नॉनव्हेज स्पेशल डिश. डिशचं नाव आहे कोलंबीचं भुजणं. आता आपण त्याच्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल घालून घेऊया. कढई गरम करून घेते, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया. साधारण 2 टेबलस्पून तेल ॲड करून घ्यायचं आहे. काही रेसिपीज अशा असतात ज्या आपल्याला झटपट करायच्या असतात. कधीकधी खोबरं कातायचा कंटाळा आलेला असतो, नारळ वापरायचा कंटाळा आलेला असतो आणि चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी करण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. आपण त्याची आता कृती बघूया. तेल गरम होत आलं आहे, याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे सुरुवातीला बारीक चिरलेली मिरची. हे सगळं साहित्य गरम तेलामध्ये आपल्याला फटाफट 1 बाय 1 ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं लसूण, ही भरपूर लसूण आपल्याला याच्यामध्ये लागते, कारण बाकी आपण इथे कांदा वगैरे काही वापरत नाही आहोत. आता हे ह्याचा कच्चा वास थोडासा जाईपर्यंत आपण परतायचं आहे. खूप जास्त ब्राउनिश होईपर्यंत नाही ठेवायचं आहे. आता हे थोडंसं परतून घेऊया. मंडळी, माझी आजी राहायची मुंबईला, माझ्या आईची आई, आणि कमीत कमी साहित्यामध्ये चांगली रेसिपी किंवा टेस्टी रेसिपी करणं ह्यामध्ये तिचा हातखंडा होता. आणि त्यातलीच ही रेसिपी जी आज मी तुम्हाला दाखवते ती. घरामध्ये कधीकधी नारळ आणलेला नसतो किंवा कमी असतो नारळ, अशा वेळेला आपल्याला नॉनव्हेज रेसिपी करता येईल ही आपण म्हणजे आम्ही कोकणातली माणसं तर इमॅजिनच करू शकत नाही. आता इथे मी थोडेसे कोलंबी घालून घेते आणि कोलंबी पण आता आपल्याला या लसूण आणि मिरची जी आपण घातली आहे याच्याबरोबर तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. ही रेसिपी भाताबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते. आपण ही चपाती किंवा भाकरीबरोबर नाही खाऊ शकत, कारण थोडीशी रनी कन्सिस्टन्सी असते ह्याची. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये सुंगटाचं भुजणं केलं जातं. आज मी तुम्हाला जे दाखवते आहे ते अगदी कमीत कमी साहित्य आणि सोप्यात सोपी रेसिपी दाखवते. आणि खरोखर तुम्ही करून बघा, इतकी टेस्टी लागते ही रेसिपी. आणि लसूण जो आपण त्याच्यामध्ये घातला आहे त्याचा वास इतका छान येतो या रेसिपीला. मस्त फ्लेवर सगळ्या आजूबाजूला सुटला आहे आत्ता पण. आता ह्याच्यामध्ये घालूया मीठ. आता मी म्हटलं तसं मी जाडं मीठ वापरते बऱ्याचदा, सो मीठ घालून घेतले. हळद घालूया, अर्धा चमचा तरी हळद ह्याला जायला पाहिजे. त्याच्यानंतर घालूया मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, कारण थोडीशी तिखट ही रेसिपी खूप छान लागते. तुमच्या चवीप्रमाणे अर्थात तुम्ही हे ॲड करायचं आहे. आता हे छान परतून घेऊया. ह्याच्यामध्ये इतर कुठलेही मसाले जात नाहीत, एवढ्याच मसाल्यांमध्ये ही टेस्टी रेसिपी आपली तयार होती. आता हे छान परतूया. थोडासा मसाला या प्रॉन्सबरोबर परतायचा आहे. खूप जास्ती परतत बसायचं नाही तेलामध्ये, नाहीतर तो थोडासा काळपट रंग येतो आणि थोडासा मसाला आपला करपू शकतो. अगदी 2 मिनटं परतल्यानंतर आता आपल्या ह्याच्यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 वाट्या आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. हो, मी म्हटलं तसं रनी कन्सिस्टन्सी असते, एकदम वॉटरी कन्सिस्टन्सी. आणि तेल आणि पाणी याच्यामध्येच ही रेसिपी बनते. आता मी इथे 1 वाटी घालते, परत अजून 1 वाटी घालते. पण जर तुम्हाला एवढं सफिशियंट वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला एवढं करून बघितलं टेस्टला तरी चालेल. मी इथे 2 वाट्या पाणी घालते, 1 वाटी प्रॉन्स होते माझे, तेच मी 2 वाट्या पाणी घालते. तुम्ही बघू शकता एकदम लिक्विड कन्सिस्टन्सी. आणि आता आपल्याला हे खूप वेळ उकळायला ठेवायचं आहे. आटायला द्यायचं नाही आहे जास्ती, पण लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला अगदी चांगली 7 ते 8 मिनटं उकळी आणायची आहे, जेणेकरून प्रॉन्स किंवा आतमध्ये जो आपण बारीक चिरलेला लसूण घेतला आहे तो सगळा लसूण आणि प्रॉन्स ह्याच्यामध्ये छान शिजतील. सुरुवातीला आपण लसूण खूप वेळ परतला नव्हता, आपण थोडा वेळच परतला आणि लगेच पुढचे इन्ग्रेडियंट ॲड केले. पण आता हे जेव्हा आपण उकळायला ठेवू त्यावेळेला सगळे इन्ग्रेडियंट मस्त एकावेळी शिजतात आणि एकमेकांचा फ्लेवर जो आहे तो या रेसिपीमध्ये खूप छान उतरतो. आणि ही जशी मी तुम्हाला आज नॉनव्हेज रेसिपी दाखवली त्याच पद्धतीतली झटपट साहित्य वापरून होणारी एक व्हेज रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या एपिसोड्समध्ये. फ्रेंड्स, वुमन्स डे येतो आहे आणि आपल्याला अशा काही खास वुमन्सच्या रेसिपीज पण मला तुम्हाला दाखवायच्या आहेत ह्या चॅनलवर. 1 बाय 1 आपण ते घेऊया.
सो आज मी दाखवते ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आता तुम्ही बघू शकता ह्याला सगळ्या बाजूने उकळी येते, असंच आपल्याला कंटिन्यू 7 ते 8 मिनटं उकळत ठेवायचं आहे। याच लो किंवा मीडियम फ्लेमवर, खूप हाय फ्लेमवर नाही ठेवायचं आहे। आता हे जेव्हा उकळत आहे तेव्हा त्याचा फ्लेवर इतका छान त्याला सुटला आहे, मस्त वास सुटला आहे त्याला लसूण आणि प्रॉन्सचा पण। हीच भुजणं ही रेसिपी इतर फिश वापरून पण आपण करतो, जसं की बोंबील। बोंबीलचं भुजणं पण खूप छान होतं, पण आम्हाला इथे कोकणामध्ये म्हणजे खास करून आमच्या सिंधुदुर्गामध्ये बोंबील हे मासा सहज मिळत नाही, कधीतरीच रेअरली तो मिळतो। ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवीन। आता ह्याला 7 ते 8 मिनटं मी उकळून घेतलं आहे छान, आणि तुम्ही बघू शकता त्याला कलर पण इतका सुंदर आला आहे मिरची पावडरचा, रेडिश कलर ह्याला आला आहे। थोडासा आपण जे हळद घातलं आहे त्याचा पण एक पिवळसर रंग पण त्याच्यात मिक्स झाला आहे। आणि अशी ही सुंगटाचं भुजणं किंवा कोलंबीचं भुजणं ही रेसिपी रेडी होते। आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, हे सगळं उकळून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची भरपूर हिरवी कोथिंबीर। ती कोथिंबीर आपल्याला त्या स्टेजला घालायची की त्याच्यानंतर आपल्याला खूप जास्त उकळायचं नाही आहे, कारण नाहीतर कोथिंबीरीचा पण जो हिरवटपणा असतो तो थोडासा काळसर होतो। आता ही उकळून पूर्ण आपली प्रॉन्स आणि ही जी रेसिपी जेव्हा रेडी होईल त्यावेळेला आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। हे चेक करूया, मस्त प्रॉन्स शिजले आहेत आणि लसूण पण आतला खूप छान शिजला आहे। आता मी ह्याला कोथिंबीर ॲड करते, भरपूर ह्याला कोथिंबीर घालूया, साधारण अर्धी वाटी तरी ह्याला आपण कोथिंबीर ॲड करायची। ही मी गावठी कोथिंबीर घातली आहे, हो कारण आमच्या बाजारामध्ये गावठी कोथिंबीर पण मिळते जी शेतकरी आमच्या परड्यामध्ये पिकवतात, कारण त्याचा फ्लेवर जो असतो तो खूप छान असतो। वाव मस्त आहे। आता ही कोलंबीचं भुजणं रेसिपी रेडी आहे। तुम्ही पण ही रेसिपी, तुम्हाला जर प्रॉन्स कधी मिळाले तर नक्की करून बघा, कारण बाकीचं सगळं साहित्य आपल्याला घरामध्ये इझिली अवेलेबल असतं। आणि ही रेसिपी तुम्ही भाताबरोबर खाऊन टेस्ट करून बघा, मस्त गरम गरम भात, कोलंबीचं भुजणं आणि कुठला तरी फ्राय फिश त्याच्या सोबत, अशी रेसिपी नक्की ट्राय करा। आणि कशी लागली टेस्टला ती मला कमेंट करून नक्की कळवा।